की कुठल्याही कार्यकर्त्याला आपण एखाद्या मतदारसंघाचा आमदार व्हावं किंवा आमदारकीचं तिकीट मिळावी इच्छा असते त्याप्रमाणे हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रजी पवार पक्षाचे आमचे प्रांताध्यक्ष मान्य जयंतरावजी पाटील साहेबांनी आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेवरून जी यादी जाहीर केलेली आहे राज्यातल्या त्या तमाम सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संदेश आहे की पक्षनिष्ठा जो ठेवतो जो पक्षाचा झेंडा खाली पडून देत नाही किंवा संघर्ष काळामध्ये आक्रमकपणे उभा राहतो त्याचा योग्य तो विचार होतो 16 महिन्यापासून ते माझ्या दैवताला माझ्या श्रद्धास्थान असणाऱ्या पवार साहेबांना वयाच्या 83 वर्षांमध्ये पवार साहेबांच्या जीवावर निवडून आल्यानंतर पवार साहेबांना दगा देणारे म्हणून मी त्यांचा नका या ठिकाणी उल्लेख करेल. मी तुमचं तिकीट मिळताना काय महाद्रविड प्राणायाम मी शब्द वापरेल खरं ते यासाठी काय काय झालं आम्हाला माहिती आम्ही साक्षीदार आहेत फायनली डन झालंय काय पण खूप छान म्हणजे आनंद मनस्वी आनंद आहे हा आयुष्यातल्या आत्ताच्या प्रकारच्या आनंदातला हा सर्वोच्च क्षण आहे. त्याचं कारण आहे की कुठल्याही कार्यकर्त्याला आपण एखाद्या मतदारसंघाचा आमदार व्हावं किंवा आमदारकीचं तिकीट मिळावी इच्छा असते त्याप्रमाणे हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रजी पवार पक्षाचे आमचे प्रांताध्यक्ष मान्य जयंतरावजी पाटील साहेबांनी आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेवरून जी यादी जाहीर केलेली आहे त्या यादीमध्ये माझा मतदारसंघ 213 हडपसर विधानसभा येत असून माझी उमेदवारी घोषित झाली. मी सर्वप्रथम माझे श्रद्धास्थान या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांचं मनापासून आभार मानतो. मान्य प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब मान्य सभापती सुप्रियाताई सुळे माझे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचे मनापासून आभार मानतो. समस्त पक्ष संघटनेचे आभार मानतो. त्याचं कारण आहे की आजचा माझी उमेदवारी ही काय फक्त प्रशांत जगताप म्हणून नाही तर माझ्या शहरासहित राज्यातल्या त्या तमाम सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संदेश आहे की पक्षनिष्ठा जो ठेवतो जो पक्षाचा झेंडा खाली पडून देत नाही किंवा संघर्ष काळामध्ये आक्रमकपणे उभा राहतो त्याचा योग्य तो विचार होतो. माझी ही उमेदवारी ही सिम्बॉलिक आहे असं मला वाटतं. त्याचं कारण आहे की राज्यातली सगळ्यात जास्त आंदोलन मागच्या 3.5 वर्षामध्ये 293 आंदोलनं मी घेतली तब्बल 23 गुन्हे दाखल झाले काही वेळास अटक झाली पण या सगळ्यांना न जुमानता मी घाबरलो नाही. त्याचं कारण होतं की पुणेकरांच्या प्रश्नासाठी हडप सरकारांच्या प्रश्नासाठी मी रस्त्यावर येत होतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं योग्य नोंद घेऊन योग्य तो नका ऐकून सगळा विचार करून आदरणीय पवार साहेबांनी माझी उमेदवारी घोषित केली. त्याचं मी मिताबद्दल मी त्यांचा शतशान आहे 1000 कोटी वेळा ऋणी आहे. मी त्यांचा विश्वास निश्चित सार्थ ठरवेल आणि येणाऱ्या काळामध्ये हडपसरची जनता की मला मतात खूप मोठ्या मोठ्या मताधिकांनी चांगल्या लीडने निवडून दिल्यावर मला तुमची उमेदवारी हे निश्चयाचं फळ आहे अगदी जगजाहीर त्यात काही वादच नाही. पण हे कसं घडलं एकदा जरा आता बिहाइंड द कर्टन सांगून टाका. नाही बऱ्याचशा घडामोडी आहेत पण याच्यामध्ये मला फार काही कष्ट घ्यावे लागले नाही. नॉर्मली जे कुठल्याही पक्षामध्ये लॉबिंग होती ती मला माझ्या पक्षात करावी लागली नाही. थेट आदरणीय पवार साहेबांची भेट घेणे थेट माझ्या स्पृशींनी मी एवढा कन्व्हिनियंट नेता कोणी पाहिला नाही पण त्या खासदार सुप्रियाताई सुळे आहेत की ज्या खूप का एकदम कन्व्हिनियंटली माझं म्हणजे दिवसातून 2 वेळा बोलणं व्हायचं मी विनंती करायचो त्या अत्यंत सुसंस्कृत राजकारणी आहेत कारण त्यांनी प्रत्येक वेळा मला पेशन्स ठेव अशा प्रकारचे केले. खूप गमती जमती आहेत म्हणजे तुम्हाला मी सांगू शकतो की ज्या कॅमेरासमोर सांगणं शक्य नाही. एक कार्यकर्ता भावनविहोर झाल्या तर त्याच्यासमोर बसल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितलं की पवार साहेबांचा हा पक्ष आहे डोंट वरी या पक्षामध्ये जो पवार साहेबांसाठी पक्षासाठी महाराष्ट्रासाठी झगडतोय त्या कार्यकर्त्याची नोंद घेतली जाते पॅनिक होऊ नका. त्यामुळे अशा प्रकारचे प्रसंग आले कोल्हे साहेबांच्या बरोबर मान्य जयंत पाटील साहेबांच्या बरोबरचे बरेच प्रसंग आले पण याच्यामध्ये मला कुणाला कुणासाठी लॉबिंग करावी लागली नाही कुठल्या प्रकारची ऑफर द्यावी लागली नाही फक्त आणि फक्त मी केलेलं काम हे समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला आणि त्या सगळ्या प्रयत्नामध्ये पक्षाने माझा योग्य तो विचार केला त्याबद्दल त्यांचा मी निश्चित ऋणी आहे. तुमच्या सहकार्याचं आता तुमच्या समोर आव्हान असणार आहे. ते एकेकाळी माझे सहकारी होते पण माझ्या दृष्टीने मागच्या 16 महिन्यापासून ते माझ्या दैवताला माझ्या श्रद्धास्थान असणाऱ्या पवार साहेबांना वयाच्या 83 वर्षामध्ये पवार साहेबांच्या जीवावर निवडून आल्यानंतर पवार साहेबांना दगा देणारे म्हणून मी त्यांचा नका या ठिकाणी उल्लेख करेल कारण त्यांनी जर साहेबांची साथ सोडली नसती तर मी त्यांचं प्रामाणिकपणे कामकाज केलं असतं. पण वयाच्या 83 वर्षी जो आपल्या आईबापाला विसरतो त्याची नोंद गांभीर्याने हडपसरकरची जनता किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या गद्दारांची नोंद ही महाराष्ट्रातील जनता नक्की घेऊन 20 मतदानामध्ये आणि 23 नोव्हेंबरच्या मतमोजणीमध्ये अशा गद्दारांना धडा शिकेल. या बाबतीत परंपरा आहे आमदार रिपीट होत नाही. ती तर हडपसर विधानसभेची कायम परंपरा राहिलेली आहे की इथं कधीच आमदार रिपीट झालेला नाही. पण त्याही पलीकडं आताची पार्श्वभूमी खूप वेगळी आहे कारण की गेल्या 2019 पवार साहेबांच्याच चेहऱ्याकडे बघून हडपसरकरांनी श्री तुपे यांना निवडून दिलं होतं. पण पवार साहेबांचा 83 वयाचा महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाचा
बिलकुल विचार न करता त्यांनी पवार साहेबांना दिलेला दगा आणि 1968 जनतेला म्हणजे हडपसरच्या सेनेने बंडखोरी होऊ शकते मला असं वाटत नाही असं नाही मला वाटत कुठे नाही काय बंडखोरी होईल. आज मी सगळ्यांची माननीय बाळासाहेब किशोरकर साहेब माननीय महादेवजी बाबर साहेब यांची मी समक्ष भेट घेईन. त्यांचं सुद्धा माननीय उद्धव साहेबांवर प्रेम आहे, पवार साहेबांवर श्रद्धा आहे. मला नाही वाटत की या संघर्ष काळामध्ये कुणी आपल्या पक्ष नेतृत्वाला ज्यांना दैवत मानतात त्यांच्याशी कुणी नाही का या ठिकाणी बंदफितुरी करेल असं मला वाटत नाही. पण त्याच्या पलीकडे निश्चित ते वडीलधारे आहेत माझे, त्यांचे शब्द ऐकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, त्यांच्यासमोर जाऊन त्यांना कन्व्हिन्स करण्याचा माझा नक्की प्रयत्न राहील.